आज महाराष्ट्रातला आणि मुंबईतला किंवा ठाण्यातला सगळ्यात मोठा उत्सव आहे दहीहंडी. आणि राज्याच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहे की करोनाचं एकंदरीत संकट पाहता दहीहंडी साजरी करू नका. पण तरीही काही राजकीय पक्षाचे लोक हट्टानं विरोधासाठी विरोध म्हणून रस्त्यावर मला दहीहंड्या साजरा करताना दिसले. हे करोनाला आमंत्रण आहे आणि मला असं वाटतं त्या लोकांसाठीचा प्लांट आहे जे करोनाचे नियम पाळत नाही, जो स्वतःहून करोनाला निमंत्रण देत आहे, त्यांना शेवटी हा ऑक्सिजन लागणार आहे. आणि आपण या सगळ्याची पर्वा न करता ज्याला गरज आहे त्या सगळ्यांना हा ऑक्सिजन पुरवणार आहोत. आणि सकाळी मी जेव्हा घराच्या खाली उतरलो तेव्हा नेहमीप्रमाणे मला पत्रकाराने विचारलं की भारतीय जनता पक्ष हे मंदिर उघडा यासाठी आंदोलन करताय. म्हटलं आंदोलन करू द्या, ज्यांना ही गर्दी करायची आहे आणि इस्पितळात जायचं आहे परत, त्यांच्यासाठी एका ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटनाला मी आता चाललो. कारण शेवटी सरकार बरोबर सरकार काम करतच आहे, पण जेव्हा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचं नाव सर्वोच्च न्यायालयापासून केंद्रात घेतलं जातं की महाराष्ट्रानं करोना संदर्भातली लढाई कशी लढली आहे हे पहा, हे मद्रास हायकोर्ट सांगतं, हे सर्वोच्च न्यायालय सांगतं, तेव्हा सरकारच्या बरोबरीनं हे आमचे शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेचे मंत्री एक समांतर यंत्रणा राबवून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हात या कामात बळकट करतायत. त्याच्यामुळे महाराष्ट्र या करोनाशी लढू शकतो आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सगळ्यांना की ऑक्सिजन हा मोकळ्या हवेतून मिळतो आणि तो पुरेसा आहे, पण करोनानं आम्हाला वेगळं शिकवलेलं आहे की हा ऑक्सिजन पुरेसा नाहीये. रुग्णांसाठी, खास करून करोनाच्या रुग्णांसाठी, आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऑक्सिजनची गरज असते आणि त्याची सुद्धा त्याचा सुद्धा तुटवडा पडल्यावर माणसांना प्राण गमवावे लागतात. पण आज महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की या संपूर्ण काळामध्ये ऑक्सिजन शिवाय कोणाचे प्राण गेले असे दिसलं नाही. आणि त्याला आपलं महाराष्ट्र सरकार, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचं प्रशासन, आपल्या राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासारखे सामाजिक कार्याला वाहून घेतलेले आमदार हे जबाबदार आहे. मी प्रताप आपलं अभिनंदन करतो की ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील, आपल्यासारखे आमदार असतील, महापौर असतील. मुंबईच्या तोडीस तोड असं काम करोना संदर्भात आपण केलंय आणि आपण सुद्धा करोनाच्या लढाईत देशाच्या नकाशावर आलेला आहात. आणि म्हणूनच आपल्यावर जेवढी संकट येत आहेत त्या संकटाशी शिवसेना सामना करत आहे. त्याला कारण आपल्या मागे असलेली सामाजिक कार्याची पुण्याई, हे पुण्य आपल्या गाठीशी आहे. म्हणून आपल्याशी कितीही तुमच्यावरती संकट आले, आमच्यावर संकट आली, तरी हे पुण्याचं जे गाठोडं आपल्या जवळ आहे, जे आपण लोकांची सेवा करतोय, लोक आपल्या पाठीशी आहे आणि देश आपल्याकडे पाहतो आहे आणि आपले मुख्यमंत्री या देशाचे सर्वोच्च नेते आज लोकप्रिय ठरलेले आहेत, या सगळ्याला आपण करत असलेलं काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा ठाणेकरांचं, पालकमंत्र्यांचं आणि आपल्यासारख्या आमदारांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचं कामच आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आणि मार्गदर्शक ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.